माहिती सांगितली की ग्रामस्थांची बैठक झाली, त्याच्यात ठरलंय की पुणे शहराच्या हद्दीत करायचं. आता आम्हाला सांगा कचरा डेपो कुठल्या हद्दीत आहे, आजचं स्टेटस सांग. ज्या जागेवर मूळ परवानगी दिलेली आहे त्यो प्रकल्पाची मूळ परवानगी आता त्या जागा कुठल्या हद्दीत आहे याचाही खुलासा करा. जर पूर्वी सांगितलंय आणि तुम्हाला गावकऱ्यांनी सांगितलंय की पुणे शहराच्या हद्दीत करा, तर जो ठराव आहे आहे तसा केल्याने त्याच्यामध्ये काय फरक पडतो? मग ही जागा कशासाठी बदलायची आहे तुम्हाला? कोणाच्या हितासाठी बदलायची आहे, कोणाचे हितसंबंध जपायचे याचा खुलासा करा. पुणे शहरामध्ये हडपसरची जागा वगळता अजून कुठे कुठे जागा कचरा डेपोसाठी आरक्षित केल्या? आताच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी डीपी फायनल केला. भाजपच्या महापौर साहेब जाहीरनाम्यात सांगितलं होतं प्रत्येक प्रभागामध्ये कचरा प्रकल्प राबवणार. मी आपल्याला आठवण करून देतो, आजच इलेक्शनला एक वर्ष झालं. मला सांगा आताच्या डीपीमध्ये कुठे कुठे प्रत्येक प्रभागाप्रमाणे 41 जागा कुठे कुठे डीपीत आता रिझर्व केल्या त्याचा खुलासा करा. या सगळ्या गोष्टीचे खुलासे झाले तर मग आम्हाला समजेल ना की बाबा याच्यामध्ये नक्की काय चाललंय. अंतर कमी करताय, पैसे वाढवताय, जागेची मागणी नाही आपल्याकडे जागा आहे म्हणून देताय. महापौर साहेब, दुर्दैवानं मी पुणे शहराचा विरोधी पक्ष नेता आहे, अत्यंत दुर्दैवानं नमूद करायला लागतंय की आमच्या हडप सरकारांची आता भावना अशी झाली आहे की पुणेकर आपल्यावरती फक्त कचरा आणि कचरा लादणार का, त्याच्यापेक्षा आपली वेगळी महानगरपालिका झालेली बघी, आम्हाला तुमचा कचराच नको. इथपर्यंत दुर्दैवानं सांगतोय हडपसरच्या नागरिकांमध्ये ही संतापाची भावना आहे. आणि तुम्ही सांगताय आम्हाला की पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतच करा, मग आताचा जिद्दा आहे तोच प्रस्ताव तसाच्या तसा मंजूर केल्यानंतर तुमची जवळजवळ 150 एकर जागा कचरा डेपोची तुमच्या नावावर सातबारा असलेली ती शहराच्या आतमध्ये आलेली आहे, आता ग्रामस्थांचा काय विरोध राहणार आहे याचा खुलासा करा. या सगळ्या गोष्टीचे जोपर्यंत खुलासे होत नाही समाधान कारण तोपर्यंत आम्ही हडपसरचे सर्व नागरिक याला परवानगी देणार नाही, आमचा तीव्र असा विरोध राहील. शेवट सभागृहात तुम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर करा, परंतु काम कमिशनर साहेब हडपसरला करायचं आणि हडपसरकरांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. मग आम्ही कोर्टातही लढू, रस्त्यावर पण लढू आणि कुणाला पाऊल पण ठेवून देणार नाही की दहा इशारा मी असलो. कारण काय चाललं मला सांगा, याचाही खुलासा करा की एनजीटीने आता रोक्यांचा जो प्रकल्प तुम्ही चालवायला दिलाय त्याच्याबद्दल काय ताशेरे ओढले ते सांगा. हे सांगा ना रेकॉर्डवर की तुम्ही जो प्रकल्प आता रोक्यांचा चालवताय त्याच्यावर एनजीटीच्या ताशेरे काय, ती जी प्रोसेस होतीये ती प्रोसेस योग्य पद्धतीने होतीये, ते जे खत बनवताय ते खत बनायचं लायकीचं आहे का, याच्यावर एनजीटी काय म्हटलंय हे पण एकदा सगळ्या पुणेकरांना कळू दे. मग आपण हे कचरा प्रकल्प जे चालवताय, रोकेम चालवताय, इतर चालवताय, यांच्यावर फक्त मेहरबानी करण्यासाठी आहे का हे प्रश्न आमच्या सारख्याला पडतायत. त्याच्यामुळं कचरा प्रकल्प शहराच्या चारी कोपऱ्याला करा. आमच्याकडे एकूण पुणे शहरात किती कचरा तयार होतो याचा आम्हाला आकडा आज खुलाशात पाहिजे. त्यातला हडपसरला आज किती येतोय त्याचा आकडा आम्हाला पाहिजे. भविष्यात किती येणार याचा आकडा आम्हाला पाहिजे. याचे खुलासे झाले पाहिजे सभागृहात कमिशनर साहेब. हे सगळे आकडे आम्हाला सांगा. मग पुणे शहराच 40 लाख लोकसंख्येचं पुणे शहर आणि या 40 लाखाचा सगळा कचरा हडपसरच्या नागरिकांवर आणून टाकणार का, हा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. पुणे शहराचा विकास ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी तो चौफेर असला पाहिजे. आज तुम्हाला स्वच्छनी सुद्धा किंवा इतर एनजीओ जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलंय की बॅकयार्ड म्हणजे गार्बेज यो डेपो ही कन्सेप्ट या शहरात पाहिजे. तुम्ही शहराच्या दुसऱ्या टोकाचा कचरा दुसऱ्या टोकाला वाहणार, पश्चिमेचा कचरा पूर्वेला वाहणार. ट्रान्सपोर्टेशन आज या शहराची वाहतुकीची अवस्था काय, त्यातून त्या कचऱ्याच्या सगळ्या उघड्या गाड्या पडत जातात, त्याची सगळी दुर्गंधी सुटते, याच्यावरती उपाययोजना नाहीये. टिपिंग फी मात्र वाढवून द्यायची सगळ्यांना. मला गणितच नाही कळत साहेब की अंतर कमी झालं असताना टिपिंग फी वाढते कशी. हे सगळे प्रश्न जोपर्यंत तुम्ही आम्हाला याची उत्तरं देणार नाही
तोपर्यंत आमचा विरोध त्यासाठी कायम राहील. आम्ही त्या ठिकाणी आज जवळजवळ पुणे शहरात 1000 टन कचरा तुम्ही प्रक्रिया करता असं सांगता, त्यातला जर 700 टन आम्हीच घेत असू, अजिंक्य असेल, रोकेम असेल, बाकीच्या सगळ्या प्रकल्पातून, आणि हाही तुम्ही 700 टन आमच्या माथ्यावर मारणार, मग पुण्याची पुढच्या 25 वर्षाची सोय हडपसरच करताय का? याचाही खुलासा का? तुमचं बाकीचं नियोजन का? आम्ही आज या ठिकाणी मागणी करतो, हडपसर सोडून ज्या ठिकाणी कचरा डेपोसाठी जागा राखीव असतील तिथं हा प्रकल्प करा. सुभाष जगतावांनी जे सांगितलं ते तर प्रश्न आहेतच, की तुम्ही सगळं बदलल्यानंतर ते कायद्याच्या चौकटीत टिकेल का? मग त्याच्याशी योग्य स्पर्धा झाली का? निकोप स्पर्धा झाली का? पूर्वीच्या लोकांना आपण ती संधी देणार का? या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येणारच आहे. त्याच्यामुळे माझी आज विनंती आहे की आपण या ठिकाणी हा विचार करत असताना याचा फेरविचार करावा. 14 सालचा हा विषय आहे, त्यावेळी तो फुरसुंगीच्या कचरा डेपोचा, उरळीच्या कचरा डेपोचा विषय, आज तो भाग पुणे शहराचा भाग आहे. बदला बदली करण्यापेक्षा त्या ठिकाणी जर होत असेल तर ते बघा, त्या ठिकाणी नसेलच करायचं तर हडपसर सोडून अन्यत्र कुठेही करा. कचरा डेपो व्हायला पाहिजे याच्या बाबतीत कुणाच्या मनात दुमत नाही, कचरा प्रक्रिया झाली पाहिजे, पण एकाच भागातल्या नागरिकांवर किती तुम्ही वेठीस धरणार, एकाच भागात किती कचरा प्रकल्प आणणार याचंही काहीतरी लिमिट आहे. आपण असं करतो का साहेब, इथं मैदान बांधत त्याच्या शेजारी दुसरं मैदान, तिसरं मैदान, इथं भाग त्याच्या शेजारी अजून एक भाग, त्याच्या शेजारी अजून भाग, मग हडपसरच्या बाबतीत कचरा डेपो कचरा डेपो कचरा डेपो कचरा डेपो कचरा डेपो पाच एकाच बाजूला चाललंय सगळं. कारकस आम्हाला डुकर सांभाळायच्यासाठी आमच्याकडेच आहे, कचरा आमच्याकडेच, म्हणजे जेवढे पुण्यातले खान प्रकल्प आहेत तेवढे सगळे तुम्ही हडपसरला ठरवायचे असतील तर मग दुर्दैवाने आम्हाला हे पुणे नको असं म्हणायची हडप सरकारवर पाळी येणार. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करावा.